महत्त्वाची बातमी। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि चंदीगढच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती आता समोर आली आहे। मुंबईत किरण खेर यांच्यावर उपचार सुरू आहेत। किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा म्हणजेच रक्ताचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे। 31 मार्चला खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी उत्तर दिलंय। याच दरम्यान त्यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची देखील माहिती दिली आहे। हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसला आहे। 68 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच या आजाराबद्दल माहिती झालं होतं। उपचारानंतर आता त्या ठीक होत आहेत। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील सूद यांनी सांगितलं आहे।